लोकसभा निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. महाराष्ट्रानं म्हणजे महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी महाराष्ट्रात मारून भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या इतर मित्रमंडळींना रोखलेलं आहे. नरेंद्र मोदींचं बहुमत खाली आणण्यामध्ये किंवा भारतीय जनता पक्षाला बहुमत मुक्त करण्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे, महाविकास आघाडीचं योगदान मोठं आहे. आज शिवसेना भवनामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नेते, आमदार, खासदार यांची बैठक झाली. अजूनही बैठक सुरू आहे. वर मुंबईचे विभाग प्रमुख त्याच्यामध्ये संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यासंदर्भात चर्चा झाली. विधानसभा निवडणुका आम्ही ताकदीनं लढू, महाविकास आघाडीतच एकत्रित. पण 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी ही होणं गरजेचं आहे. या संदर्भातल्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या निवडणुका आहेत. कोकण पदवीधर असतील, शिक्षक मतदारसंघ असतील, मुंबईतील पदवीधर शिक्षक मतदारसंघ असतील, त्या संदर्भातला तयारीचा आढावा सुद्धा आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं काही आदेश दिले गेलेले आहेत. सांगितलं की महाविकास आघाडीमध्येच आम्ही निवडणुका लढू आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज करू. पण ते करत असताना जिल्हा प्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आले की 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी ही आज आहे, त्यापेक्षा अधिक ताकदीनं आणि मजबूतीनं होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कामाला लागलं. एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू, पण तिथे संघटना ही मजबूतीनं दिसली पाहिजे, उभी राहिली पाहिजे. 288 मतदारसंघात महाविकास आघाडी एकत्रितरित्या समोर जाईल विधानसभेला का शंका काय आहे? ज्या महाविकास आघाडीने एकत्रित भाजपला बहुमत मुक्त केलं दिल्लीतून, तीच महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आम्ही एकत्र तीन पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवार साहेबांची आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं लढू आणि 180 ते 185 विधानसभेच्या जागा जिंकू अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या बैठकीत सुद्धा करण्यात आला. उद्धव ठाकरेंचा दौरा होणार आहे का? होय. या पावसाळा जरी असला तरी या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने आणि विधानसभेच्या दृष्टीने तयारी, पूर्वतयारी म्हणून इनडोअर बैठका, इनडोअर मीटिंग म्हणजे जाहीर सभा कदाचित घेता येणार नाही. पावसा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या मेळाव्यांचं, बैठकांचं आयोजन किंवा सभांचं आयोजन इनडोअर करण्यात येत आहे आणि त्याची तयारी सुरू आहे. कधीपासून लवकर तारखा जाहीर तुम्ही महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो. आम्ही 288 जागा लढू, 180 ते 185 जागा जिंकू. CEN News, देश प्रदेश की ताज़ातरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.